त्याला हे थंडी थंडी वाजत असेल त्याला बहुतेक तरी. जाऊया आपण, ताप आलाय ना त्याला. कोण? स्वामी मी माया. माया? अग मला ना थंडी वाजते खूप. उद्या भेटू हा आपण. हो हो ठीक आहे, तू आराम कर, तू उद्या पर्यंत बरा हो, मग आपण ऑफिसला भेटूया. ओके उद्याच पण माझं नक्की नाही, मला बरं वाटलं तर मी येईन. बरं वाटलं तरी बाय. या ऑफकोर्स. हा तू आराम कर, तुला फार गरज आहे आरामाची. हो हो चल बाय, निघते मी. बाय स्वामी. बाय बाय. माया हे आनंद भाऊजी म्हणजे सौमित्राचे खूप जवळचे मित्र आहेत, आता राधिका मसाले मध्ये काम करतात. ही माया तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे सौमित्राची मैत्रीण. हाय. हाय. हो ना, म्हणजे ती SB ग्रुप ऑफ कंपनी. हो मी ओळखतो यांना. प्लेजर मीटिंग यू. लाईकवाईज. तुम्ही ओळखता? मग काय जेनी कुठे आहे? एकटे झालात तुम्ही? जेनी नाही. हा कुठे? जेनी आओ तुम्ही उठा. सौमित्रा तू हसून उठला नाही, काय झालं? सौमित्रा सौमित्रा काय झालं? तू वेडायस का? नाही घाबरतो नाही, मला कळलं होतं तू नाटक करतो, मला कळलं. जंप मारल्यानंतर पण मी उठलो नाही त्या गावात. पण कसं काय म्हटलं हा, मायासमोर पण कसं सावरून घेतलं की नाही, कमाल ऍक्टिंग केली की नाही? प्रत्येक वेळा मजाच सुचते का? आणि हे ऍक्टिंग वगैरे सगळं सोड, बाहेर तिने मला गाठलं होतं. काय सौमित्र आजारी आहे, हा ड्रेस जेनीचा आहे, काय चाललंय हे सगळं, मला कोणी सांगणार आहे का? एक मिनिट. हॅलो श्रेयस बोल. वहिनी बरोबर केलं ना मी? हा तुम्ही बरोबर बोललात, आपण या विषयावरती नंतर बोलूया. वहिनी वहिनी एक मिनिट. काय आता? मला तुमच्याशी पिंकी बद्दल बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? ऍक्च्युली मी काही तासांपासून तिला फोन लावतोय पण उचलत नाहीये फोन ती. हो का? बर. आणि तिने फोन नाही उचलला ना की मग टेन्शन येतं मला. हो. माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय करत नाहीये, काहीच कळत नाहीये काय झालं असेल. गुरुनाथ ना भेटायला गेला होता तो. गुरुनाथ पिंकी बद्दल विचारत होते. काय? अरे कमाल आहे, गुरु मला सुद्धा भेटला होता आणि मलाही तो पिंकी बद्दल विचारत होता. काय? मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं की पिंकी डॉक्टर आहे आणि जेनी तिच्याकडे जाते ट्रीटमेंट साठी. जेनी माझ्याकडे? म्हणजे आता मला गायनेकोलॉजिस्ट बनवलं असतो. अरे एक तरी संधी सोड ना खेचायची. म्हणजे गुरुनाथ जर पिंकी बद्दल सगळ्यांकडे चौकशी करत असतील ना, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? नाही रे. अरे हो बरं झालं तू आलात, मी आवरतच होतो सगळं. बरं झालं तुझं दुकान बंद करायच्या वेळेला आलो, नाही तर त्या गिरायकांची तोंड कोण बघणार तुझ्या असा फालतू धंद्याला येणाऱ्या. फालतू धंदा? अरे फालतू धंदा वाटला तुला? अरे तुला काय माहित, तुला काय माहित माझा धंदा काय चालतो ते? अरे तुला आकडा कळला ना चक्करून पडशील. सहा दुकान आहेत आपली सिग्नलवर मुंबईत, आता 8 होतील, काही दिवसांनी मुंबई काबीज होईल, मग आपला महाराष्ट्र दौरा सुरू होईल माहितीये तुला. अरे फॉरेनला पण जाऊन चड्ड्या विकणील. अरे काय फॉरेनर पण घेतील आपल्या चड्ड्या. त्यांना कशा विकणार तू? ते अरे दाखवेन ना ही चड्डी. चड्डी म्हणलं की चड्डी कळते रे. काय तू? नाही नाही म्हणजे पुरशी मलाही वाटली रे. अरे वाटणार नाही तर काय, तुला माहितीये तुझ्या घरी यायच्या आधीच मला पिंकी भेटली होती. कुठे? जेंट्स टॉयलेट मध्ये. चले काहीतरी काय बोलतोय? अरे मी पण शॉक झालो ना, मी तिला म्हंटल आओ तुम्ही इथे काय करताय जेंट्स टॉयलेट मध्ये, तर मलाच म्हणाली तुम्ही काय करताय हे लेडीज टॉयलेट आहे. मी पण घाबरलो रे, मला वाटलं चुकून मी लेडीज टॉयलेट मध्ये आलो की काय, मला काही कळलंच नाही. आणि मग मी त्यांना म्हंटल एक मिनिट. हा नक्की जेंट्स टॉयलेट मध्ये भेटली तू ना? हा अरे हो. चल मी भेटतो तुला नंतर, नंतर बोला. अरे पण ते पुढचं राहिलं ना कमाल आहे याची. हा ठीक आहे आपण भेटूया, पण मी पण आता केड्याला भेटून आलोय. केड्या? अगं तोच माझा मित्र ज्याने व्हिडिओ शूटिंग केलं ना.
ओके मग काय म्हणाला तो? तो तेच सांगत होता की पिंकी आमच्या घरी येण्याच्या आधी त्यानं सोसायटीच्या जेंट्स टॉयलेट मध्ये तिला पाहिलं होतं. काय, आर यू सिरियस? हो तेच तर. त्यामुळे आता तू जे काही सांगतेस त्याच्यावर माझा विश्वास बसायला लागला. सी आय टोल्ड यू राईट. आता तर तुला माझं बोलणं खरं वाटायला लागलंय. हळूहळू तुला खात्री पण पटेल. बरं तू आता भेट मला लगेच, आपण भेटून बोलूयात. हां या, सी यू. ठीक आहे बस बस झालं आता तुझं ते स्वप्न. मी काहीतरी महत्वाचं बोलायला इथे आले. काय झालं? आता ना आपल्याला ना जरा सावध राहायला लागणार आहे. बहुतेक गुरुनाथना संशय आलाय, त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. हो हे सांगायला बोलवलं होतंस मला. हो हे बोलायचं होतं आणि हे जास्त महत्वाचं आहे. आय नो महत्वाचं आहे, पण द थिंग इज ना मी गॅरीचा विचारच करत नाही आता. मी फक्त स्वतःवर फोकस करते, माझ्या करिअरवर फोकस करते. ऍक्च्युली म्हणून मी पिंकीचा एवढा विचार करते, म्हणून मला तिच्याशी बोलायचं होतं. पिंकीशी काय बोलायचंय? अगं माझ्या डोक्यात ना एक कॉन्सेप्ट आहे. काय करायचं माहितीये? शोज करायचं. म्हणजे मी तर सिंगर होणारच. बोलतीयेस तू, पाहिलंस का त्याला गुरुनाथ? पण त्यांच्या बेडरूम मधून निघताना जो ड्रेस मी बघितला तो तोच ड्रेस आहे जो पिंकीने घातला होता जेव्हा ती तुला भेटायला आली होती तेव्हा. हो सो नाव आय एम डॅम शुअर की सॅम इज पिंकी आहे. आणि हा सगळा गेम प्लॅन राधिकाने रचलाय. मे बी तुझ्या त्या शना याला यातलं काहीच माहीत नाहीये त्यामुळे ती तुला काहीच सांगू शकली नाही. हा सगळा गेम राधिकाने केला. आणि ऑफकोर्स सामीचा तुझ्यावर आधीपासून राग होताच, सो तो सुद्धा ऍग्री झाला आणि त्याने या संधीचा फायदा घेतला. दॅट्स इट. बरं एनिवे मी ऍक्च्युली तिला माझ्यासोबत घरी राहायला येते का असं विचारणार होते. राहायला? हा म्हणजे ते घरी आली की गॅरी तसंही काही बोलणार नाही मला आणि रेंट पण शेअर झालं असतं ग जरा. कोणाचं काय आणि कोणाचं काय? काय काही नाही. बरं पिंकीशी तू बोलशील की मी बोलू? नाही तू काही नको बोलूस, मी बोलते. तू फक्त मी जे सांगितलंय ते ऐक. काय करायचं ते लक्षात आहे ना? हा हा हो. गॅरीवर वॉच ठेवायचंय. अगं पण त्यासाठी गॅरी घरी तर असला पाहिजे, त्या मायाने सोडलं तर पाहिजे त्याला. छचू तेही खरंच आहे. नाही तू ऐकशील का माझं? त्यांनी सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली वाजवली राईट. तूही आता सगळ्यांसमोर त्यांच्या वाजवणार आहेस. सगळ्यांसमोर कसं शक्य आहे माया? आपल्याला फक्त असं काहीतरी करायचंय की सामी पिंकी म्हणून शनायाला भेटायला घरी येईल. एकदा का असं झालं की त्या पुढे काय करायचं ते मी तुला सांगते. हे बघ माया तुझा विचार चांगला आहे पण. चांगला आहे ना बाज मग. यू जस्ट ट्रस्ट मी ओके. आणि तू आता दुसरा कुठलाच विचार करू नकोस, फक्त आणि फक्त या प्लॅन वर कॉन्सन्ट्रेट कर. बाकी पुढे सामीचं काय करायचं ते आपण दोघे मिळून करणार आहोत. सो प्लीज काम डाऊन ओके. कुत्र का रडतंय? तुम्ही काय जे मावशी आहे का मला काय माहिती, झोप ना. मावशी नाही पण मम्मा तर जाऊन बघू शकते ना. तू आधी माझ्या पायावरचा पाय काढ मग काय हवं ते कर. माझे दोन्ही पाय इकडेच आहे ते बघ. मला पाय कोणी धरला? कॅरीने धरला असेल. स्वप्नात तसे आलं होतं की मी खूप मोठी झाले म्हणून माफी मागायला पाय धरला असेल. हे कुत्र आवई बापून सारखं काय पडतंय? मी काही नवीन नोकरी वगैरे शोधण्याच्या फंदात पडणारच नाही. बस सगळं आहे ते एकदम असंच असू दे, फक्त तू मला सांभाळ आता. हा मी काहीही करणार नाही. आणि तुम्ही इथे राहताय ना त्या बदल्यामध्ये असं करा मला 50,000 रुपये द्या. बाकी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हा मी सगळं सांभाळेन. बस आता इथे राहणार आणि काहीही टेन्शन नाही. ओके काय बोलतोस तू? ठरलं आपलं. ओके 50,000 द्या आणि काही टेन्शन नाही. मी पण नोकरी आता शोधत नाही. ओके मस्त पैकी उठा. गुड मॉर्निंग. मी मस्त चहा टाकतो ना तुमच्यासाठी, छान आल्याचा चहा टाकतो तुमच्यासाठी मी. शनू बेबी हा नक्की आता काय बोलून गेला? माहिती नाही पण झोप उडवून गेला. हो ना त्यांच्या भावांना समजून घ्या हे म्हणताना कसं कळत होतं तुला? काय तो ते घेऊन बसलायस यार? पिंकी घरी आहे त्याला पटावं म्हणून मी खोटं बोललो ना.
हो पण आता मग पिंकी खोटी आहे हे त्याला कळायला पाहिजे म्हणून खरं बोल. अरे मी खरंच बोलतोय पण तुला पटत नाहीये, तुला असंच वाटतं की मी खोटं बोलतोय. कारण आता खरं सांगायचं तर तुला कळत नाहीये पण खोटं बोलताना हे तुला अजिबात कळत नाही की आपण खोटं बोलतोय, तेव्हा ते खरं असल्यासारखं बोलत असतोस. अरे मी सगळं खरंच बोलतोय, तू खोटं वागतोय, तुला काही कळतंय का? तुला माझा खरेपणा ना तुला पटत नाहीये. तसंच आता खरं बोलायचं तर कशाला खोटं? पण आता तू खरं बोलणार आहे मग तुम्हाला खोटं का पट का? काय झालं? तुम्ही असे गप्प का? खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला बट द वे ही रिॲक्टेड मला अजिबात आवडलं नाही. सो म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. कंपनीतूनच काय माझ्या लाईफ मधून सुद्धा काढून टाकलाय मी त्याला. हे बघ माया. राधिका प्लीज, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा डिसिजन झालाय, बाकी फायनल कॉल इज युअर्स. जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुला घ्यायचा आहे. सो बघ तू. ओके या बाय बाय. नाही 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 अजिबात नाही. म्हणजे आपण स्वतः तिथे होतो, आपण बघितलंय सगळं. जर गुरुला कळलं असतं की सौमित्रच पिंकी आहे तर त्यांनी मोठा हंगामा केला असता. आणि आपला श्रेयसला सुद्धा कळलं नाहीये की पिंकी सौमित्र आहे, त्यांना कसं कळणार? अरे मायाचं काही सांगू शकत नाही, भयंकर हुशार आहे ती. आनंद भाऊजी, तिने कदाचित तो व्हिडिओ बघितला असेल. वहिनी तुम्ही एक काम करता का, मायाला फोन कर. कशासाठी? ऍटलीस्ट एक अंदाज घ्या ना की म्हणजे खरंच तिने तो व्हिडिओ पाहिला आहे की नाही. राधा, मी त्या ऑफिसर लोकांना आता फोन. प्लीज सामीला तर आपण रेड हँडेड पकडणारच. रेड हँड तर पकडूच, पण त्याच्या बरोबर त्याचे ओरिजिनल फोटो आणि या पिंकीच्या गेटअप मधले फोटो सुद्धा व्हायरल करू. एक्झॅक्टली. आणि हा सगळ्यांना हेच सांगू की हे सगळं कांड राधिकाने केले, ही सगळी आयडिया तिचीच होती. आणि या दोघांना बरबादच करून टाकू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही आपल्या मनासारखं होईल. ओके माया, तू माझ्या बरोबर असल्यानंतर सगळं काही ठीक होणार मला माहिती आहे. एनी टाइम. बरं पुढे काय करायचं हे माहिती आहे ना तुला? येस, मी श्रेयसलाच भेटायला जातोय, आपण बोलूच नंतर. ओके ग्रेट, या बाय. बाय डार्लिंग. आगबीक काही नाही माझ्या मनात. इनफॅक्ट मी तुला सांगतो माझ्या डोक्यात काय. माझ्या डोक्यात तर असं आहे की तिला माझ्या घरी बोलवून सगळ्यांच्या समक्ष मी तिची माफी मागत. तर तुम्ही काय बोलताय? आर यू तुम्ही पिंकीची माफी मागणार? एक्झॅक्टली. हे बघ काय झालं, म्हणजे त्या प्रकरणानंतर काय घडलंय ऍक्च्युली की शांत होशील का तू? हो ना वहिनी, मेबी आपण जितका विचार करतो ना तसं काहीही घडलं नसेल. बरं मी एक काम करू का राधा, तुझ्या डोक्यात आलंय ना एकदा तर मग एकदा आपण कन्फर्मच करूया. मी सरळ मायाला फोन करतो आणि अंदाज घेतो तिने व्हिडिओ बघितलाय का. हा करेक्ट आहे, कर कर पटकन कर. ओके कर, फक्त मायाशी जरा सांभाळून बोलायला लागेल. पिंकीचा फोन उठून फोन करतोय. पिंकीचा फोन आहे, काय करतोय यार? यार वाट लागली असती सगळी. मग सॉरी सॉरी. आणि ये, तब्येत तुझी बरी नाही, विसरू नकोस. हो बरं, त्याला आठवण करून दिलीस. मला सांगता मी विसरू. फक्त एवढंच माहितीये की माझ्यासाठी माझी कंपनी महत्वाची आहे, म्हणजे आपली कंपनी महत्वाची आहे ऑफकोर्स. आणि गुरुनाथने जर पिंकीची माफी मागितली तरच आपल्या कंपनीचा फायदा आहे. आणि एक्झॅक्टली याच गोष्टीसाठी गुरुनाथने नकार दिला. सो त्यामुळे मी डिसिजन घेतलं की गुरुनाथ आता आपल्या कंपनीचा भाग नसेल यापुढे. इनफॅक्ट गुरुनाथ हा टॉपिकच माझ्यासाठी क्लोज झालाय कायमचा. बाय द वे मी नंतर कॉल करू का? आय एम इन अ मिडल ऑफ समथिंग. सो हा ओके 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 बाय बाय. या बाय. नकळत तुमचं नातं अजून घट्ट व्हायला त्यानं हेल्प होईल, कळतंय का? या बाबतीत तुम्ही खरंच फारच एक्सपिरियन्स आहात तुम्ही. नाही म्हणजे हेच
करण्यासाठी मी राधिका वहिनीला सांगत होतो. एक 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 मिनिट, आता हे सगळं राधिकाला सांगायची काही गरज नाहीये. उगीच का उगीच ते पिंकी पर्यंत पोहोचलं ना तर श्रेयस कसं आहे, पिंकी साठी तू तिथे येणं हे सरप्राईज आहे बरोबर. आता तिला जर ते आधीपासून माहिती असेल तर मग काय गंमत राहील ना, तर तू आलास तर तिला ते सरप्राईज मिळालं पाहिजे ना. राधिकाने तिला सांगून टाकलं तर काही उपयोग नाही, म्हणून तू कशाला उगीच सांगतोस राधिकाला. राईट सर, घेऊया ना. तू काय आधीच्या शनायासारखी बडबड करते आहेस मम्मा. पिंकी यायला तयार झाली आहे. ओ ग्रेट, वाव. यार किती तयारी करायची आता. एक मिनिट, पिंकी आल्यावर गॅरीला काय सांगायचं मला काही कळत नाही. डोंट वरी मी आहे ना आठवण करून द्यायला. आता तू फक्त गॅरीला पटवायचं कसं ते लक्षात ठेव. याला म्हणतात शैतान का नाम लिया और जावे. की तुझ्या मनासारखं सगळं झालं ना, तर पिंकी पण घरी येते ना, तर माझं मग रेंट माफ कर. मी फ्री मध्ये राहते. बघू काय. प्लीज. ठीक आहे, लेट्स सी. बघू ना आपण, बघू ना. लेट्स सी म्हणाले. लेट्स सी म्हणजे हो म्हणाले. कळलं, मी तुला म्हटलं होतं ना शरी बेबी, जावई बापू ना देव माणूस आहे. कधी बोलली होतीस तू? पिंकी उर्फ सौमित्र बनहट्टी, आता लवकरच तुझा डाव संपणार आहे आणि माझा डाव सुरू होणार आहे. तुझा खरा चेहरा समोर येताच आता तूच माझी माफी मागणार आहेस. मला हेल्प करते. तुला पण कधी हेल्प लागत सांग, मी करणार हेल्प. हे तू सांगण्याची अजिबात गरज नाही, मला माहिती येते. एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. बरं ऐक ना, मी काय म्हणते, तिथे माया वगैरे कुणी आलं नाहीये ना? नाही, ती कशाला येईल इथे? तू का असं विचारतेस? नाही, मी असंच विचारलं. नाही हे बघ, पण ते काही महत्वाचं नाहीये. मी हे सांगायला फोन केला होता की पिंकी निघतीय तुझ्याकडे यायला. ओके ठीक आहे, बरं तिला सांग ना, तिच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. हे मी कशाला सांगू, हे तू तिलाच सांग ना प्रत्यक्ष भेटून. हां हां ओके ओके ठीक आहे चल बाय. सौमित्र काळजी घ्या. गुरुची ना हो गई. काय काय तू नको काळजी करू, मला माहिती तिथे गेल्यावर काय करायचं व्यवस्थित माहिती. मी जाईन. अरे हो ना वहिनी, अरे लढाई जरी त्यांनी सुरू केली असेल ना जिंकणार आपणच. चला का बोलून आनंद निघायचं का आपण? चला 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 निघूया पटकन. चहा केलाय तुमच्यासाठी, चहा घ्या. चहा नको, लिपस्टिक खराब होईल. तू थांब, मी घेतो. ओके चला. ए चल ना बाबा चल ना, वाटत पिऊ ना चहा. एक मिनिट, पिंकी सारखं वागत. पिंकी सारखं वागू चिन. ए चल चला. पिंकी घरी येऊन गॅरीला सॉरी म्हणणार नाही रे. पिंकी कशाला सॉरी म्हणेल? मग काय तुम्ही सॉरी म्हणणार? मी कशाला सॉरी म्हणू? मग काय शनाया सॉरी म्हणणार आहे? शनाया कशाला सॉरी म्हणेल? अरे मग कोण सॉरी म्हणणार आहे? अरे गॅरी सॉरी म्हणणार आहे. कोणाला? पिंकीला. काय माहितीये, पिंकी सॉरी म्हणाली ना गॅरीला तर गॅरीची नोकरी वाचणार आहे. पण सॉरी गॅरी म्हणणार आहे ना? हा तेच, गॅरी सॉरी म्हणाला ना पिंकीला तर पिंकीची नोकरी वाचणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे गॅरीने पिंकीला सॉरी म्हटल्यावर गॅरीची नोकरी त्याला परत मिळणार आहे हो ना? अच्छा, अरे सॉलिड आहे गॅरी. अरे मग काय हरकत नाही, राहा तुम्ही, तसे आपण पार्टी देणार आहे. पार्टी? येस, आय विल गिव्ह यू पार्टी टू यू. काय द्या ना शब्द, भावना लक्षात घ्या. आणि कसं आहे ना, आपण वेळेत पोहोचलो नाही तर राधिका वहिनींना उगाच टेन्शन येईल. तू नको टेन्शन घेऊ, किती वाजले सांग? तर पाहुणे आहेत ना, तासाभरात आटपतो. पण इथेच थांबू नकोस, मी तुला कॉल करीन मग पिकअप करायला. हा पण एक काम करशील, ते श्रेयसचं प्रकरण बाबा संपवून टाक, त्याला समजावं काय ते, नाही तर राधा फक्त चिडणार नाही, मारेल आपल्याला. नक्की, मी त्याला आत्ताच भेटतो आणि खरं काय ते सांगून टाकतो. ओके बाय. न अनब्लॉक केलंय तुला, मेसेज कर रात्री. ए ऐक ना, इथून पुढे पिंकी मी तुला खूप मिस करणार. मिस टू. बाय, सांभाळून आणि लवकर. हा पिंकी. काहीतरी काय बोलते? ज्या दिवशी पिंकी मला आवडायला लागेल मी सरळ हिमालयात निघून जाईन. एकदाचं हे झालं की विषय मिटेल ना, म्हणजे तू मला बोलणार नाही, माया मला बोलणार नाही आणि एकदाचं संपूनच जाईल ना विषय.
कधी येणार आहे एवढा डेस्परेट? माफी मागायला एवढा डेस्परेट पहिल्यांदाच पाहिलं मी तुला. माफी? मला तर कानाखाली मारायला माझे हात शिवशिवत आहे. आवर तुम्ही जरा. गुलमोहरला नाही जाऊ शकत आपण. अगं पण जर समजा सौमित्राला काही गरज असेल, त्यांनी फोन केला तर आपण तिथेच असू, आपण लगेच त्याच्यापर्यंत पोहोचू शकू ना. मॅम तुम्हाला कळत नाही, आपण तिथे जर गेलो तर आईंना सगळं सांगावं लागेल, मग त्या सुद्धा टेन्शनमध्ये येतील ना. तुम्ही नका विचार करू, आपण काही फार लांब नाही आहे तिथून. तुम्ही फक्त इथे शांत बसा, मी आहे ना मीच सारखा आनंद सरांना फोन करते आणि अपडेट्स घेत राहीन. प्लीज सौमित्रालाही कॉल करते आणि सांगते सगळे इन्स्ट्रक्शन देईन मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही बसा. आता मी कुणालाच भेटू शकत नाही, खूप महत्वाच्या कामाला चाललं. अरे पण हॅलो. हा पण उद्या पार्टीला मात्र नक्की भेटूया आणि जेनीला सांगा की पार्टीला यायचंय. ठीक आहे? हो हो ते हॅलो आम्ही. बाय सर. काय काय झालं याला, का वियर्ड का वागतोय तू? काय बघतेस काय? पुष्पगुच्छ करतोय ना, फुलांचा बुके. काय कोणासाठी? पिंकी येणार आहे ना, तिच्यासाठी. आवडते ना? थोडी आवडते खरं सांग मला. मला काय, मला सगळंच माहिती आता, मला सांग. तसं नाही शना, तशी नाही आवडत, पण ज्या व्यक्तीमुळे आपले डोळे उघडले आहेत त्या व्यक्तीला त्याचं ड्यू क्रेडिट नको का द्यायला? असं काहीतरी बोललं की मला चक्करच येत आहे. बघ मी जे काय बघते मी. काढा ना गॉगल, काढा ना गॉगल, म्हणजे दिसेल नीट रंग. कशाचा? फुलांचा. हो तुम्हाला पिंक दिसतात ना, ते काय नक्की रंग आहे तुम्हाला दिसेल. काढा गॉगल. हो ना काढ ना, कशाला घातलेस गॉगल तू रात्रीचा? काढा ना, काढा तो गॉगल काढा. नाही नाही मी सध्या नाही गॉगल काढू शकत. का? डोळे आलेत मला. अहो आता काय डोळ्यांची साथ वगैरे नाही चालू आहे, त्यामुळे असे कसे डोळे येऊ शकतील? तुमचे डोळे उघडले ना, माझे डोळे आले. सो हे पण होतं माझ्या डोक्यात की मी जर का सिंगिंग करेन तर मला बॉडीगार्ड लागेलच ना, त्यामुळे सगळ्यांना असं बाजूला करू शकते. याला जसं मारलं तर सगळ्यांना मारू शकतेस ना तू. बघा मी तो विचार करत होते. आणि ऐक ना शनाया, शनाया आपण तुला जे काही बोलायचं ते नंतर बोलूया. ओके नाही ना प्लीज प्लीज लास्ट आहे, मला सजेशन हवं तुझं. प्लीज ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया ना, मी येते ना तुला भेटायला. आपण तुला जे काही विचारायचं तेव्हा विचार, आपण नंतर भेटू. ओके कारण ना मला लेट होतोय ना, सो मला आता निघायला लागेल. ओके बाय बाय. इतक्यात निघालात? इतक्यात म्हणजे हो. नाही इतक्यात कसं जाऊ देईन मी. अरे हो सॉरी, तुमची ते काय माफी मागायची राहिली. खरं तर तुम्ही ही सौमित्र आहे ना आपला, त्यांच्या या दूरच्या बहीण नाही का? ओ अच्छा, बट जितकं मला माहितीये सौमित्रला दुसरी कुठलीच बहीण वगैरे नाहीये. नाही आमची भेट नाही झाली कधी. नाही लहानपणी वगैरे झाली असेल कदाचित. झाली आहे का आपली भेट? म्हणजे आय डोंट रिमेंबर म्हणून. नाही सौमित्र झाली भेटत नाही, कुठून भेटणार? नाही असेल असेल, पण एक काम कर ना मग माया, म्हणजे जेव्हा सौमित्र भेटेल तेव्हा त्यालाच विचार ना मग प्रत्यक्ष. माझीच आहे, पण तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. खर तर सौमित्रापेक्षा चूक माझीच आहे. या सगळ्याला मी सपोर्ट केला नसता ना तर आज एवढं सगळं काही घडलंच नसतं. तर हे असं आहे सगळं माया मॅडम. मी पिंकीला आधीपासून ओळखतच नव्हतो,
शनायाची मैत्रीण म्हणून ती पहिल्यांदा घरी आली आणि त्यानिमित्तानं आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी तू मला फायर केलंस. काय चाललंय का इकडे? पिंकी बद्दल डिटेल मध्ये हिला सांगायची काय गरज आहे? अरे असं कसं, कळलं पाहिजे ना पिंकीचं कॅरेक्टर काय ते काय होत ना. आणि मेन माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, की आता माया माझी बॉस आहे ना, तर एखादा कंपनीशी रिलेटेड एवढा मोठा इश्यू झालाय तर मायाला सगळं माहिती पाहिजे ना, काय झालं, कुणाची चूक होती, कोण कोणाला काय म्हणालं, माफी मागितली, म्हणजे मग कसं एक सर्कल कम्प्लीट होतो, विषय संपतो ना, म्हणून जरा आवश्यक आहे, नाही का? ती बॉस असेल ऑफिसमध्ये, इथे घरी नाही. मला नोकरीवरून काढून टाकलं की तूच सांभाळ मला. ही काढते नोकरीवर ना. नाही पण काढलंच तर मग तू सांभाळ आणि घराचे हप्ते तूच भर, चालेल? काहीतरी वळवडू नको. ऐकलंस, पाहिलं ना माया, हे असं रिॲक्ट होते शनाय. जेव्हापासून तुझ्याबद्दल कळलंय ना, मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करते. मी पण. नाही नाही, मी वेगळ्या कारणासाठी. जिच्यामुळे एसबी ग्रुप ऑफ कंपनीची एवढी इज्जत गेली, आमचं फक्त काही करोडोंचं नुकसान झालंय, ती कोण आहे, तिला मला भेटायचंच होतं आणि फायनली आज भेट झाली आपली. आणि गुरुनाथ सोबतच मी सुद्धा तुझी माफी मागायला आले इथे, एक एसबी ग्रुप ऑफ कंपनीची रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई म्हणून. या सगळ्यावर शनाय जर अशी रिॲक्ट करत असेल तर मी काय करायचं माया, सांग ना. मला तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये काय, पण मला कळत नाही अजूनही तू करतोयस काय इथे. नाही हा प्रश्न मलाही पडला होता, पण मग कुठेतरी वाचल्यासारखं आठवलं. स्वर्गात बांधलेल्या असतात ज्यांच्या लग्नाच्या गाठी, त्यांच्याच होतात अचानक गाठी भेटी. क्या बात आहे, बघितलं लग्नाच्या गाठी गाठी भेटी. हा यमक जुळायला लागले की नाही? आणि हल्ली तुला भेटल्यानंतर माझं असं यमक जुळायलाच लागले अगं पिंकी. आता यमक जुळतच आहे तर तुझ्यावर केलेली एक कविता ऐकू तुला. नको 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 नको, कविता नको प्लीज, नको ना प्लीज ना नको ना आता नको, आपण शांत बस. अगर कविता नको नको ना कविता, ओके ओके शांत बसू शांत, ओके ओके. केवढी नाचक्की होईल. नाही हे बरोबर नाहीये, मला खूप टेन्शन येत आहे. वहिनी वहिनी बोललो, मी खूप टेन्शन घेत आहे, रिलॅक्स. आता महत्वाचं काय, आपल्याला सौमित्रचं अपडेट हवं आहे, बरोबर आहे? हो. हा मी जातो त्याला कॉल करतो, तुम्ही इथे जरा शांतपणे बसा. जेनी प्लीज टेक केअर. हा वहिनी तुम्ही पण याची काळजी. हा चल गो गो फास्ट मॅम, तुम्ही बसा. काय करताय तुम्ही? काही करत नाही होत, काहीच करत नाहीये. इथून पुढे आनंद सर तुला कधी फोन करणार नाही, चांगलंच सुनावलं मी त्यांना. क्या बात है, डिमांड में हो पिंकी, इथे हा तिथे तो. शट अप, बस चिडते का? एक मिनिट, खूप सॉलिड आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्या गर्लफ्रेंडला जर का कोणी छेड काढायला फोन करत असेल ना, त्या माणसाशी कसं बोलायचं याचे टिप्स देऊ शकते. मी देऊ? दे ना, प्रश्नच नाही, देच. पिंकीला कोणी माझ्यापासून वेगळं करायला नाही पाहिजे. हा सो बेसिकली काय करायचं माहितीये का? थांब पिंकी, ऐक, तू पण ऐक. हा सो बेसिकली काय करायचं माहितीये का? कोणीही जर का तुझ्या गर्लफ्रेंडला छेडत असेल ना, फोन उचलल्या उचलल्या पहिले हॅलो म्हण. हॅलो. एक मिनिट, एवढ्या रात्री माझं काम परफेक्ट करणारा एकच माणूस आहे. कोण? किड्या. बोल गुरु, एवढ्या रात्री कशाला फोन केला? केडे ऐक, एक महत्वाचं काम आहे. नाही, एवढ्या रात्री तुझा फोन आला म्हटल्यावर मला कळलंच होतं काहीतरी महत्वाचं काम असेल. बोल. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता गुलमोरला म्हणजे आमच्या सोसायटीला निघून ये आणि माझ्या फ्लॅटला बाहेरून लॉक कर, कुलूप लाव, कळलं? आणि त्याच्या बदल्यात तुला काय हवं असेल ते मी. नाही नाही, ते पैशाचं काही तू बोलायचंच नाही. खेड्या, मी तुझ्याशीच बोलतोय ना. हा तुला काही अपेक्षाच नाही. बात आहे यार, याला म्हणतात मैत्री. माफी तर मागणारच आपण, पण तिला इकडे थांबून घ्या, तिच्याशी गप्पा मारा, म्हणजे माफी पण मागता येईल, पाहुणचारही करता येईल, तर तिला इकडे थांबूया आपण. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना, आता एवढ्या रात्री तिला कुठे पाठवणार? इट वॉन्ट लुक गुड, राईट? कोर्स. मी नाही थांबणार. का? अरे काय, असं काय, तुझी मैत्रीण आहे ना शनाया, तू सांगूच शकतेस ना तिला, आणि तू सांगितलं की थांबेल ती, त्यात काय बरंच होईल ना सगळ्यांसाठी.
ऐकू नाही आलं काय नाही बाय. आता जास्त वेळ घालवतो कामा नाही, आपण लगेच कामाला लागू. ओके तो तिकडनं बाहेर निघालेला नाहीये. म्हणजे म्हणजे श्रेयस गुलमोर मध्ये गेलाय. हो मलाही असंच वाटतंय. पण तुम्ही जेव्हा सौमित्राला फोन केला तेव्हा श्रेयसनी कसा काय फोन उचलला? सौमित्राने का नाही उचलला? कुठे आहे तो? तो तिथेच आहे पिंकी म्हणून. मी ऐकलं ना, तो त्याच्यावर ओढत होता पिंकीला की तू गप्प बस मी बोलतोय, तू गप्प बस मी बोलतोय. म्हणजे आनंद भाऊजी याचा अर्थ ना सौमित्र खूप अडचणीत आहे. मी तुम्हाला सांगते नक्की असंच काहीतरी असणार. गुरुनाथ आणि मायाने काहीतरी प्लॅन केलाय नक्की. ओके सौमित्र, तू जरी म्हणत असलास ना तरी मला खूप भीती वाटते आता. असं वाटतं की लगेच तिथे यावं आणि सगळं खरं खरं सांगून टाकावं सगळ्यांना. राधा तू जर शांत राहशील का? असं काही करणार नाही असतो. ओके पोचतो मी लवकरात लवकर घरी पोचतो, काही काळजी करू नकोस, शांत राहा. ओके हो ओके बाय नीट राह. उशीर झाला यार, चला लवकर. काय ग एवढा वेळ का लागला? नाही ते सॉरी बाकीचे गेले का? हा हा जेवण झालं त्यांचं. श्रेयस कुठे आहे? तो टॉयलेटला गेलाय आता. जा घेऊन ये त्याला. जेवण घे जेवण घे मस्ती करते. जेवण नकोच आता, आता पास झालं माझं पोट भरलं. आणि तसंही गॅरीने माफी मागितल्यावर ते निघणारच आहे. तरी पण आज नको ना प्लीज, आज नको ना प्लीज. चला तुला किती वेळा सांगितलंय टच नको ना करत जाऊ, मला नाही आवडत असं हात धरलेलं. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही आवडत मला. कुठे कुठे टच केलं नाही आवडत? कुठे कुठे टच केलं नाही आवडत सांग ना. मग कुठे म्हणजे? नाही टच मला टचच आवडत. मला टचच आवडत नाही. मला टचच आवडत नाही. मारशील का ग? मग टच नको करू. अरे नाही कर. झाली झाली ऑलमोस्ट झाली. तेल पण गरम होत आलंय. आणि बाहेर काय सुरू आहे? काय नाही, ती शनाया सौमित्र बरोबर काहीतरी फालतू गप्पा मारते. ग्रेट, म्हणजे शनाया जोपर्यंत जितकं त्याला अडकवून ठेवते ना गप्पांमध्ये तेवढं आपल्यासाठी चांगलंय. ती ग्रेट, तेल गरम झालंय. आता मी मस्त पैकी स्ट्रॉंग तिखटाची फोडणी घालते म्हणजे त्याला डेफिनेटली शिंका येतील आणि आपल्याला कळेल तो मुलीसारखा शिंकतोय की मुलासारखा. असा शिंकला पाहिजे ना की त्याचा सगळा मेकअप हल्ला पाहिजे, ते केसांचा विग बिग सगळं बाहेर पडलं पाहिजे. टाक तू फोडणी. अरे कव्हर कर नो, तुला चिंका येतील कव्हर. उपचार सापडला नाही माझ्या या व्हॉइस कॉर्ड्स वर. ट्रेन्स हा कॉर्ड नाही, कम्प्लीट फ्रॉड आहे. हा नाही हे फार विचित्रच आहे ना सगळं. हो ना, डॉक्टर सुद्धा म्हणाले माझी केस एकदम रेअरच आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही करेक्ट आहे, आहेच फारच रेअर केस आहे. एवढी रेअर की एखाद्याला संशय यावा इतपत रेअर केस वाटते मला. तर पॅनिक होत आहे, प्लीज रिलॅक्स. तुम्ही बोललात ना आता सौमित्रशी, त्यांनी सांगितलं ना की त्याला कोणीच ओळखलेलं नाहीये. मग हो म्हणालाय पण आतापर्यंत ओळखलेलं नव्हतं. इथे गुरुनाथ आणि माया आहे, ते कधीही ओळखू शकतील सौमित्राला. वहिनी नको ना प्लीज. फर्स्ट डेट खूप इम्पॉर्टंट असते. हा नीट प्लॅनिंग करायचं. ठीक आहे ऐका पिंके,
ग्रँड प्लॅनिंग करायचं एकदम, कळलं तुला? पिंकी अगं लक्ष दे ना, महत्वाचं सांगते ती. लक्ष. सो बेसिकली काय कर, चला लवकर बोल. काय गं, टच मी नॉट मला काय मारते? माफी मागायची की नाही? अगं काय काय काय, सगळं व्यवस्थित झालं ना? जे कुरुनाथ सुभेदार, तुमची शब्द संपत्ती अफाट आहे माहितीये मला, मुद्द्यावर या ना लवकर. हा ते जे काही माझ्याकडून चुकीचं वागलं गेलं, स्त्रियांचा अनादर झाला, तुझा अनादर झाला, तसं अजिबात पुढे होणार नाही, यासाठी मी माफी मागतो, मला क्षमा कर, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी पण यांना माफ केलेला आहे, माझा यांच्यावर विश्वास आहे. थँक्यू सो मच. चला 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 आता मी माफी मागणार आहे. तुम्ही कशाला, तुम्ही स्त्रीच आहात. नाही म्हणजे मी स्त्री असले तरी SB ग्रुप ऑफ कंपनीची सिनियर मॅनेजर आहे की नाही, सो या नात्याने मला पण तुझी माफी मागायची. मग ए रोके माफी मांग असं सगळं चालू असेल, आणि शेवटी तर ए नऊ रस्मे अलग अलग प्रकारचे माफी मांग असं सगळं करतोय तो, म्हणून त्याला तिथे उशीर झालाय. हा असं वाटतं मला. मला पण तसंच वाटतंय मॅम, आणि ती माया आहे ना, तिच्या तर कंपनीचा प्रश्न आहे, ती पण गुरु सरांकडून असंच काहीतरी करून घेत असेल. हा तुम्ही आता मला किती काही सांगितलं, किती समजवलं ना, तरी काही फरक नाही पडणार आहे. जोपर्यंत मला सौमित्रचा फोन येत नाही ना की मी इथनं निघालोय, तोपर्यंत मला नाही चैन पडणार. लॉक सुद्धा गंजतात ना इथे, अजून काही वेळ थांबलं तर मलाही गंज चढेल. लॉक काहीतरी करा ना, नाहीतर त्याला परत फोन करा वॉचमनला. अजून कसं नाही आला तो? असा हा धनक धन आला. हा वॉचमन, मैं गुरुनाथ सुभेदार बोल रहा हूँ. काय फोनवर बोलताय का? बोला ना. नाही त्याला कळलं पाहिजे ना कोण बोलतो. तुमचाच फ्लॅट आहे ना. हा वॉचमन, जरा दरवाजा बाहर से खोलने की कोशिश करो. अरे बाहर से दरवाजा लॉक हो गया है. नाही उघडते म्हणतो. ऐसा कैसा नहीं खुल रहा है वो, खोलो कुछ तो करो.